नमस्कार, मी माधुरी गद्रे. आज मी तुम्हाला स्प्राउट चाट करून दाखवणार आहे. आपल्या जेवणामध्ये एक सॅलडचा प्रकार म्हणून हा आपण करू शकतो. अतिशय चविष्ट प्रकार आहे हा आणि सोपा आहे करायला. तर आता आपण याचं साहित्य आणि कृती बघूया. ही कडधान्य घेतली आहेत मी. अर्धी वाटी मूग, अर्धी वाटी मटकी आणि पाव वाटी मसूर असं काल सकाळी मी पाण्यामध्ये भिजत घातलंय. नंतर एक 6 तासांनी पाण्यातनं काढून कापडामध्ये घट्ट बांधून ठेवलं. तर आज सकाळी त्याला असे छान मोड आले बघा, मुगाला मटकीला. नंतर एक मोठा कांदा बारीक चिरलेला, फरसाण आहे एक वाटीभर, कारण चाटचा प्रकार आहे म्हणून फरसाण छान लागेल त्याच्यामध्ये. नंतर 2 टेबलस्पून चिंचगुळाची चटणी आहे. चिंच गुळ आणि खजूर हे असं मी शिजवून वाटून तयार केली आहे चटणी. एक मोठा टोमॅटो आहे बारीक चिरलेला. डाळिंबाचे दाणे आहे 2 टेबलस्पून आवडीप्रमाणे. ही 1.5 टेबलस्पून याची चटणी आहे. पुदिना, मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण आणि थोडंसं व्हिनेगर घातलंय त्याच्यामध्ये. छान चव येते व्हिनेगरनी. नंतर 1 चमचाभर चाट मसाला आहे चवीसाठी. कोथिंबीर आहे भरपूर. नंतर 1/2 चमचा हळद आहे, मीठ आहे चवीप्रमाणे. आणि दही आहे कडेला द्यायला खाण्यासाठी. आता हे पॅन गरम करायला ठेवलंय मी. त्याच्यामध्ये आपण आता हे कडधान्य घालू. सगळी मोड आलेली छान, जेवढे चांगले मोड येतील ना त्याची चव जास्त चांगली लागेल. याच्यात घालूया आणि 1/2 चमचा हळद मिसळूया त्याच्यामध्ये थोडीशी रंगासाठी. आणि थोडस मीठ 1/2 चमचा आणि पाणी घालूया त्याच्यात. वाफवून घेऊ पाण्यामध्ये आपण. छान भिजतील असं घालू पाणी सगळी कडधान्य. आता हे 1 ग्लास पाणी घातलंय मी शिजायला. आता हे झाकून ठेवायचे आपल्याला 10 मिनिटं. बघू शकतो आपण नीट शिजलेत का नाही, तर पुन्हा थोडं पाणी घालू शकतो. तर आता मी झाकून ठेवते त्याच्यावर 8 ते 10 मिनिटं. बघूया वाट. आणि यातनं आपल्याला दिसणार पण आहे पाणी संपलंय का ते बघूया. बघूया आपण आता शिजलंय का. हा हे बघा शिजलंय पाणी सगळं. आता कमी झालंय त्यातलं, अगदी थोडस आहे पाणी. 1-15 मिनिटं लागली हे शिजायला. लक्ष द्यायचं पाण्याकडे, पाणी संपायला नको नाही तर ते करपू शकतं खाली. अगदी बारीक गॅसवर शिजवलंय मी मूग मटकी. आता आपण गॅस बंद करूया आणि या बाउलमध्ये हे काढून घेऊ आपण. आता ह्या सगळ्या वस्तू आपल्याला एक एक करून याच्यामध्ये मिसळायच्या आहेत. कांदा घालूया, बारीक चिरलेला कांदा आहे मोठा. टोमॅटो घालूया. सगळ्यांचे रंग मिळून एकदम छान तयार होईल ही डिश. नंतर 3 चमचाची चटणी आहे ती घालूया याच्यात. ही अशी चटणी करून ठेवली ना घट्टसर, शिजवून ठेवली चांगली, तर 6-6 महिने सुद्धा अगदी छान टिकते. फक्त ती शिजवून ठेवायची आहे घट्ट. आपण वेळेवर पाणी घालू शकतो त्याच्यात. आता ही पुदिना आणि कोथिंबीर मिरचीची चटणी ही 1/2 टेबलस्पून आहे. तर डाळिंबाचे दाणे घालूया थोडे. हे सुद्धा दाताखाली छान वाटतात खायला मस्त. कोथिंबीर घालूया भरपूर.
चाट मसाला थोड़ा, साधारण एक सपाट चमचा, थोड़स मीठ या बाकी वस्तु कांदा टोमैटो कोथिंबीरी थोड़ मीठ ये नीट कालवन घ्यायचं, चव छान मिसळली पाहिजे, सगळं आंबट गोड तिखट क्रंची सगळं आहे याच्यात, हे कालवून घ्यायचं आणि अगदी शेवटी खायला देताना त्याच्यात आपल्याला फरसाण मिसळायचं आहे. शेवटी मिसळल्यामुळे त्याचा कुरकुरीतपणा शिल्लक राहील. हे असं मिसळायचं आणि हे खायला द्यायचं. त्याच्याबरोबर दही आवडत असलं तर दही घालू शकतो. अतिशय टेस्टी लागतं हे चाट. आपण यात काढून घेऊ थोडं. वा मस्त वास येतो याचा. आणि कढईला थोडस दही आवडत असेल तर दही घालू शकता. हे असं आपलं चाट तयार आहे. मस्त लागेल, एकदम चविष्ट. आवडली का तुम्हाला ही डिश? जेवणामध्ये एकदम रंगत आणेल ही डिश आपल्या. तुम्ही नक्की करून बघा हे चाट. तुम्ही याला फरसाण चाट पण म्हणू शकता, स्प्राउट चाट पण म्हणू शकता. तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला मी पुन्हा जेव्हा अपलोड करीन ना एखादा व्हिडिओ तो लगेच बघायला मिळेल. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद.